प्रख्यात दिग्दर्शक आणि पिकचे संचालक डॉक्टर जब्बर पटेल यांच्या मार्गदर्शनात येत्या 8, 9 व 10 मार्च रोजी नागपुरात 22व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची नागपूर आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. मेडिकल चौक येथील VR नागपूरमधील सिने पोलीसमध्ये हा फेस्टिवल होत असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत पीक नागपूर आवृत्तीचे अजय गंपावार यांनी दिली. यावेळी रुपेश पवार उपस्थित होते. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं नागपूर एडिशन इथे 8, 9, 10 मार्चला होणार आहे आणि मी अजय गंपावार त्याचा चीफ कोऑर्डिनेटर आहे. डॉक्टर जब्बार पटेल या फेस्टिवलचे क्युरेटर किंवा डायरेक्टर आहे आणि 8, 9, 10, 7 मार्चपासूनच ते आपल्या इथे राहणार आहे. सिनेपोलीस म्हणजे VR नागपूर हा जो मॉल आहे सुप्रसिद्ध, तिथल्या 2 ऑडिटोरियममध्ये हा फेस्टिवल 7, 8, 9, 10 म्हणजे 4 दिवस आहे. तो 7 तारखेला आपण इथे वर्कशॉप करतो आहे अंडरस्टँडिंग सिनेमा या नावाने. सिनेमाचा आस्थेटिक्स आपल्याला पूर्ण जगामध्ये ज्यांना फिल्म गुरु म्हणून ओळखल्या जातं आणि FTII जे माझी डीन होते एकेकाळी ते डीन होते आणि FTII शिकणारे सगळे विद्यार्थी ज्यांना फिल्म गुरु म्हणून ओळखतात ते समर नखाते हे वर्कशॉप करणार आहे आणि या वर्कशॉपला वयाची मर्यादा नाही किंवा फिल्म स्टुडंट्सच हे वर्कशॉप अटेंड करू शकेल असं नाही. अगदी हाऊसवाईफसुद्धा हे वर्कशॉप अटेंड करू शकते आणि सिनेमाचा आस्थेटिक्स कशा पद्धतीने शोधायचं बघायचं त्यात समर नखाते सांगणार आहे. अतिशय इंटरेस्टिंग असणारा हा फिल्म फेस्टिवलचा पार्ट आहे. फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण जगभरातल्या 15 फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. त्यात 2 मराठी आहे, छबिली आणि जिप्सी. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिप्सीचे जे दिग्दर्शक आहे आणि जिप्सीचा जो नायक आहे छोटा मुलगा कबीर खंदारे त्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे, तेसुद्धा या फेस्टिवलमध्ये हजर राहणार आहे. या फेस्टिवलमध्ये मूवीज तर तुम्ही पाहूच शकणार आहे, ॲट अ टाईम 2 ऑडिटोरियममध्ये या मूवी सुरू राहणार आहे. पण 8 तारखेला इनॉग्रेशन झाल्यानंतर 9 तारखेला आम्ही एक स्पेशल सत्र यामध्ये अरेंज केलेलं आहे. त्यात अभिषेक बॅनर्जी जो आजच्या युवा पिढीचा नायक मानला जातो किंवा युवा लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर असलेला पाताल लोकमध्ये ज्यांनी हतोडा त्यागी ही भूमिका केली